कामोठे सेक्टर 11 येथे शेकापा आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली. कामोठ्याचे शेकापचे युवा अध्यक्ष राजेश म्हात्रे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुवर्णा म्हात्रे यांनी आयोजनाची जबाबदारी उचलली होती. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेल महापालिका शेकापचे मुख्य समन्वयक के म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रवी जोशी, शीतल म्हात्रे, कविता वायरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हळदी कुंकू म्हटले की केवळ हळदी कुंकू आणि एखादी वस्तू वाण म्हणून लुटणे एवढेच मर्यादित नाही, तर त्यानिमित्ताने महिलांनी एकत्र यावे, जेणेकरून विचारांची देवाणघेवाण व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे. अनुषंगाने म्हात्रे दाम्पत्याने विविध महिलांचे खेळ आयोजित केले होते. यात संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा, पारंपरिक उखाणे असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते. गेली गेली गेली
तिथपर्यंत पण आलेच नाही तुम्ही. हा तुम्हाला माहितीच होतं खुर्ची मिळणार. काय झालं? काय करत चला. खुर्ची समोर आहे तर काय करू, बसता येत नाही खुर्ची. तू दोन इकडं आणि मी इकडं. या खेळातील विजेत्या महिलांना पैठणी, प्रेशर कुकर, बाउल सेट अशा बक्षिसांची उधळण करण्यात आली होती. शेकापच्या महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या शीतल म्हात्रे व अन्य महिलांनी प्रतिक्रिया दिल्यात. त्यांचे आभार मानते. त्यांनी अतिशय त्यांचा मौल्यवान वेळ या कार्यक्रमासाठी दिला आणि या कार्यक्रमात उपस्थित राहिल्या, त्यामुळे त्यांचे मी आभार मानते. खूप आनंद होतोय आज या ठिकाणी महिला एकत्र आल्यात आणि आज त्या या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ दिला जो आहे त्यासाठी त्यांचे खूप आभार आहेत आहोत आम्ही. शेतकरी कामगार पक्षाने कार्यक्रम ठेवला आहे. त्या कार्यक्रमाचे महिलाही बहुत संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करून दोन शब्द पूर्ण करते. चांगल्यापैकी हळदी कुंकवाचा चालू आहे, तरी प्रभाग 12 मध्ये चांगल्या मोठ्या उत्सवाने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते महिलांचा कार्यक्रम हळदी कुंकवाचा ठेवलेला आहे, तरी आज ह्या कामोडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात इथं महिला जमा झालेले आहेत, तरी चांगल्यापैकी प्रतिसाद मिळालेला आहे. तरी एवढं बोलून माझं दोन शब्द सांगतो. आज जो शेतकरी कामगार पक्ष की तरफ से हल्दी कुमकुम मनाने के लिए जो के म्हात्रे और राजेश म्हात्रे के द्वारा जो कार्यक्रम आयोजित किया गया है, तो निश्चित रूप से बड़ा ही सराहनीय कार्य रहा है. और इस तरह से कार्यक्रम यदि इसी तरह से होते रहे, इससे जनमानस को आगे बढ़ने की एक सोच पैदा की जा रही है कि शेतकरी कामगार पक्ष जो जमीन से जुड़े हुए लोगों को बुलाकर इस प्रकार से कार्यक्रम करवाता है, तो उनके बच्चों को, उनके महिलाओं को जो मनोबल बढ़ाने का कार्य किया जा रहा है, इससे निश्चित रूप से शेतकरी कामगार के पक्ष में एक जो लहर पैदा हो रही है वो आगे चल करके शेतकरी कामगार पक्ष के लिए बहुत ही लाभप्रद होगा. और साथ ही साथ यहाँ की जनता को जो आगे बढ़ने का, अपने को हाईलाइट करने का मौका मिल रहा है, उसके लिए मैं पंडित राघव शरण तहे दिल से आभार मानता हूं और कहता हूं कि ये बहुत सुंदर सराहनीय कार्य रहा है. महिलाओं ने
चांगला सहकार्य केलेला आहे, त्याबद्दल मी महिलांचा आभारी आहे. आणि जिथे जिथे आम्ही प्रोग्राम केले, शेतकरी कामगार पक्षाने प्रोग्राम केले, तिकडे तिकडे आम्हाला भरपूर महिलांचा सहभाग झाला आणि त्याच्यात आम्हाला आनंद मिळाला. महिला एकत्र आलेल्या आहेत आणि आम्हाला जे जे प्रोग्राम केलेले ते त्याबद्दल थँक्यू. उद्घाटक के म्हात्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकरी कामगार पक्षाने गेली अनेक वर्षे एक आमोठा वसाहतीमध्ये जी विकास कामं केली आहेत, या वसाहतीमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक हा शेतकरी कामगार पक्षाकडे ज्या अपेक्षेने पाहतो त्या पूर्ण अपेक्षा या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडलेल्या आहेत. या ठिकाणी कोणताही पक्ष जरी राजकीय माध्यमातून कामोठा जनतेसमोर आला तरी देखील शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा एक तळागाळातला कार्यकर्ता आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे इतर पक्षाला या ठिकाणी कोणत्या प्रकारची वाव ही जनता देत नाही. होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात बोलायचं झालं तर जो आता वातावरण जो निर्माण झालेला आहे शेतकरी कामगार पक्षाचा, माननीय बाळाराम पाटील साहेब या ठिकाणी आमदार म्हणून शिक्षण मतदारसंघातून निवडून आलेले आहेत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी 3 जागांची वर जागा ह्या दिलेल्या नाही आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाने एक हाती सत्ता या ठिकाणी राखलेली आहे. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये देखील असं चित्र आपल्या सर्वांना दिसेल आणि याचं श्रेय हे शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते यांचंच राहील. कार्यकर्त्यांच्या जोरावर शेतकरी कामगार पक्ष काम करतो. प्रामाणिक कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःच्या हितासाठी न जगणारे कार्यकर्ते, कोणत्याही पगारांनी किंवा कोणत्याही पैशाच्या लालसाने काम न करणारे हे कार्यकर्ते आहेत आणि माननीय विवेकानंद पाटील साहेब हे आमचे आधारस्तंभ आहेत. कुठल्याही दबावामध्ये या ठिकाणी काम केलं जात नाही तर विवेक पाटील साहेबांच्या कार्याच्या प्रभावामध्ये आम्ही मंडळी काम करतो आणि या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला एक मान सन्मान हा विवेक पाटील साहेब आणि इथले नेती मंडळी देतात. या मान सन्मानासाठीच शेतकरी कामगार पक्ष आणि त्याचा कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेसाठी झटत असतो. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये कामोठ्यामध्ये जे प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 13 आहेत या तिन्ही प्रभागामधून सर्वचे सर्व उमेदवार हे शेतकरी कामगार पक्षाचे निवडून येतील. हे निवडून येतील याच्यासाठी सांगतो की शेतकरी कामगार पक्षाच्या बरोबर या वसाहतीमधले लोकांचं जे विश्वास आहे आणि तो विश्वास आम्ही पारित केलेला आहे. या जनतेची कोणत्याही प्रकारची फक्त इलेक्शनच्या तोंडावर थापा मारणं हे काम येणाऱ्या 2 आमदारकीमध्ये जो आमदार आहे त्यांनी केलेलं आहे आणि त्याची ही फसवणुकीला थापा ना भूलथापा ना आता ही जनता बली पडणार नाही. या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून राजेश म्हात्रे असतील, रवी जोशी असतील, शंकर म्हात्रे, सखाराम पाटील असतील किंवा आम्ही सारी मंडळी आणि आमचे सर्व एकनिष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी प्रत्येक क्षणी आणि 24 तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असतो आणि त्याच्यामुळं नक्कीच मी आपल्याला सांगतो की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये या महानगरपालिकेवर शेतकरी कामगार पक्षाचा आणि आघाडीचा झेंडा फडकलेला दिसेल एवढंच बोलून मी थांबतो. शेतकरी कामगार पक्षामध्ये कोणीतरी पक्षामध्ये आलं आणि त्याला तिकीट दिलं अशा प्रकारे या ठिकाणी घडत नाही. जो पक्षाशी प्रामाणिक आहे, जो पक्षाच्या विचारांशी प्रामाणिक आहे आणि ज्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची इच्छाशक्ती आहे अशा माणसाचा मी उमेदवारी देतो. माझ्याकडं 17 किंवा प्रत्येक सेक्टरमध्ये इतके प्रामाणिक कार्यकर्ते आहेत जे स्वतः व्यवसाय किंवा आपला धंदा करून शेतकरी कामगार पक्षासाठी आपला वेळ खर्च करतात. अशा कार्यकर्त्यांच्या जोरावर जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे, प्रामाणिक जो नेता आहे किंवा जो शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून उमेदवार आम्ही देऊ त्या उमेदवाराचं काम करणारी एक टीम मोठ्या प्रमाणात शेतकरी कामगार पक्षामध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर विरोधक जे आहेत ते एका वार्डमध्ये 12, 12, 15, 15, 20 लोकांची लिस्ट घेऊन धावत आहेत कारण त्या ठिकाणी कार्याला आणि कामाला किंमत नाही आहे. परंतु शेतकरी कामगार पक्षामध्ये कार्य आणि काम ज्यांनी केलं आहे त्यालाच न्याय भेटतो आणि त्यालाच पुन्हा या जनतेची सेवा करण्याची संधी मिळतो. त्यामुळं आमच्यासाठी शेतकरी कामगार पक्षासाठी कोणतीही अडचण या ठिकाणी नाही आहे. जो उमेदवार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडू शकतो असा उमेदवारच आम्ही या ठिकाणी रिंगणात टाकणार आहेत आणि त्याला या ठिकाणची जनता ही नक्कीच कॉल देईल असं मी नमूद करतो.